नमस्कार आपण इंग्लिश वोकॅबलरी सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपण एम पी एस सीच्या एकसष्ट प्रश्नपत्रिकांमधील फक्त इंग्लिश वोकॅबलरी यावरती डिस्कशन केलेलं आहे बरं आता याचं स्वरूप कसं असणार आहे एका व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन पेपर, पेपर आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये जे काय वोकॅबलरी आलेली आहेत फक्त इंग्लिशचे तेवढ्यांचं फक्त डिस्कशन करणार आहे मग आता वॉकॅबलरी म्हणजे नक्की काय काय असणार आहे मग त्याच्यामध्ये इडियम्स असतील फ्रेजेस असतील वन वर्ड सबस्टिट्युशन असतील सिनेनेम्स म्हणजेच समानार्थी शब्द असतील अँटनेम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द असतील वर्ड्स ऑफ अन कन्फ्युज्ड म्हणजे सेम स्पेलिंगचे शब्द असतात किंवा उच्चार सेम असतो पण अर्थ वेगळे असतात असे शब्द स्पेलिंगचे प्रश्न बघणारे आपण स्पेलिंग करेक्शनचे किंवा फॉरेन वर्ड्स पण आपल्याला विचारले जातात ते पण प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत बरं आता याचा फायदा आपल्याला कुठं होणार आहे तर ज्या ठिकाणी इंग्लिश ग्रामर आहे ज्या पेपरला इंग्लिश ग्रामर आहे त्या सगळ्याच पेपरला आपल्याला याचा फायदा होणार आहे तरी पण कुठे कुठे मग मग एम पी एस सीचे मेन्सला असतील पी एस आय एस टी आय ओ असेल क्लर्क मेन्स असेल ए एस आय ई एस आय मेन्स असेल फॉरेस्ट असेल डिपार्टमेंटल पी एस आय असेल किंवा तलाठी असेल या परीक्षांसाठी याचा आपल्याला फायदा होणार आहे बरं आता मी एक्सप्लेनेशन देतोय तर मग कोणत्या बेसवर एक्सप्लेनेशन देतो आहे तर मी जे काही पेपर दिलेले आहेत आत्तापर्यंत त्यातले मी दोन पेपरचे मार्क्स मी तुम्हाला फक्त सांगतो पहिलं पेपर बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी याचा मेन्सचा पेपर जो चालता मराठी इंग्लिशचा पेपर, पेपर आंसर की त्या पेपरला फर्स्ट आन्सरकीनुसार मला ऐंशी मार्क पडले होते म्हणजे मायनस करून सांगतोय मी तुम्हाला मायनस करून ऐंशी मार्क पडले होते आता त्यावेळेस अशी सगळ्यांची अपेक्षा होती की सेळकण आन्सरकीला आपले सगळ्यांचेच मार्क वाढणार आहेत माझे नाही सगळ्यांचेच मार्क वाढणार होते कारण की चार पाच प्रश्न असे होते जे आयोगाने उत्तरं चुकीची दिले पण आयोगाने भलतेच चेंजेस केले त्या ठिकाणी आणि ते चेंजेस केल्यानंतर जे फायनल आन्सरकीनुसार म्हणजे सेकंड आन्सरकीनुसार मला शहात्तर स्कोर आला होता तो स्कोर आला ग्रामर, ग्रामर आता तो स्कोअर कसा आला बघा आयोगाने चार प्रश्न कॅन्सल केले म्हणजे शहाण्णव प्रश्न राहिले शहाण्णवमधले माझे श सोळा प्रश्न चुकलेले फक्त म्हणजे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामरमधलं सोळा प्रश्न चुकले होते म्हणजे चार मायनस झाले शहा आता सोळा प्रश्न चुकले चार कॅन्सल झाले म्हणजे ऐंशी राहिले आता ऐंशी माझे करेक्ट प्रश्न होते शहाण्णवपैकी ऐंशी प्रश्न करेक्ट होते आन्सर की नुसार त्या आणि चार मायनस केल्यानंतर फायनल स्कोअर माझा शहात्तर एवढा झाला होता हा एक आणि दुसरा एक पॉईंट बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी याची मेन्स जी झाली होती त्या मेन्सला बघा कसा स्कोअर होता बरं आता ह्या मेन्सला बऱ्याच जणांचे ॲव्हरेज स्कोर होता पंचावन्न ते साठची रेंज होती बऱ्याच जणांची आणि अशा रेंजमध्ये असताना माझा स्कोर होता अडुसष्ट पॉईंट पंचवीस एवढा स्कोर होता बरं एकूण शंभरपैकी शंभर नाही त्याच्यामध्ये जवळपास एक दोन तीन प्रश्न कॅन्सल केले म्हणजे सत्त्याण्णव सत्त्याण्णव प्रश्नांपैकी माझे तेवीस प्रश्न चुकले होते आणि चौऱ्याहत्तर प्रश्न बरोबर होते स्को अडुसष्ट पॉईंट पंचवीस स्कोअर होता बरं एवढं सफिशियंट आहे तुमच्यासाठी की तुम्ही विश्वास ठेवू शकता व्हिडिओवरती आणि व्हिडिओ तुम्ही फॉलो करू शकता की तुम्ही वॉकॅप सिटी म्हणजे इंग्लिश वॉकॅप सिटी कितीही नवीन असू द्या तुम्ही एकदा बघायला स्टार्ट करा पाच सहा व्हिडिओ स्टार्ट टू एंड लक्षपूर्वक बघा तिथेच तुमची आवड निर्माण होईल आणि ज्यावेळेस आठ दहा व्हिडिओ किंवा अकरा बारा व्हिडिओ बघून होतील तुमचे त्यावेळेस तुम्हाला कळेल की आयोग वॉकॲपचे प्रश्न पण कसे रिपीट करतात मल्टी लायनरचा सिंगल लायनर करतील किंवा सिंगल लायनरचा मल्टी लायनर करतील वॉकॅपचे पण प्रश्न बरेच सारे रिपीट रिपीट होत जातात आपली पूर्ण सिरीज कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही जर सगळेचे सगळे व्हिडिओ जर बघितलेले असतील त्याच्यानंतर त्याचाच एकदम शॉर्टमध्ये एकदम फास्टमध्ये एक, एक, फास्ट एक रिव्हिजन व्हिडिओ टाकेल आणि तो जर व्हिडिओ तुम्ही सारखा सारखा बघत राहिलात ना मग परीक्षेच्या वेळेस तुम्हाला वॉकॅपचं मला तरी वाटत नाही की मार्क तिथं कुठं जातील कारण की एक सेन्स ऑटोमॅटिक डेव्हलप होतो नवीन प्रश्न जरी आला ना तरी तो आपल्याला टॅकल करता येतो म्हणजे बेसिक एकदा वॉकॅप सगळे कळले ना आपल्याला आयोग कुठं कुठं कसे कसे विचारते मग तो सेन्स ऑटोमॅटिक जनरेट होतो म्हणजे माझे पण चुकायचे सगळे वॉकअपचे प्रश्न चुकायचे म्हटलं तरी चालेल पण आता तरी नाही चुकत आहेत मी एवढ्या बेसवरती सांगतोय बघा हा पॉईंट त्यामुळे स्टार्ट टू एंड सगळे व्हिडिओ लेक्चर्स बघा आणि लास्ट लास्टला तुमचं तुम्हाला सेन्स ऑटोमॅटिक डेव्हलप होत जाईल आणि परीक्षेला जे काय नवीन येतात ना वॉकअप ते पण प्रश्न ऑटोमॅटिक सुटले जातील बघा पण आज आपल्याला कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीसचा पेपर बघायचा आहे हा पेपर झाला होता अकरा सप्टेंबर दोन हजार बावीसला बरं सिक्वेन्स जर बघितला तुम्ही एकवीसचा पेपर आधी झाला आहे एकवीसचा पेपर नऊ जुलैला झाला होता नऊ जुलै बावीसला आणि वीसचा पेपर अकरा सप्टेंबरला झाला आहे म्हणजे वीसचा पेपर नंतर झाला होता सिक्वेन्स उलटा इथं बरं आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे बघा दोन हजार वीसचा पेपर आहे या पेपरमध्ये टोटल तीस प्रश्न होते ग्रामरचे तीसपैकी पाच प्रश्न होते पॅसेजचे उरले पंचवीस आता या पंचवीसपैकी अठरा प्रश्न फक्त वोक्यावरती विचारले होते आणि सात प्रश्न ग्रामरवरती होते बघा अठरा प्रश्न म्हणतोय मी मी काय म्हटलंय दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये आपण पॉईंट बघितले तिथं नऊ प्रश्न विचारले होते इथं अठरा प्रश्न आहेत वॉकॅपचं वेटेज ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त आहे बरं नऊ म्हटलं मी पण दहावा पण एक प्रश्न निघत होता जो पॅसेजमध्ये होता तो मी इथं लगेच सांगून टाकतो पॅसेजची गरज नाही लागत त्या प्रश्नासाठी हा पॅसेज होता दोन हजार वीस दोन हजार एकवीसचा पेपर नौ जो ले ले। या नऊ जुलैचा हा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे फक्त मी इथं पॅसेजचा प्रश्न डिस्कस केला नव्हता द वर्ड लेगसी इन द कॉन्टेक्स्ट मिनिंग म्हणजे पॅसेजनुसार त्या लेगसीचा अर्थ काय होतो असा प्रश्न विचारला जरी म्हटलंय ना पॅसेजनुसार तरी पॅसेज नाही वाचलं तरी चालते म्हणजेच ह्या प्रश्नासाठी वॉकॅप जर वाचलेले असतील ले तर लेगसीचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे तो वारसा असा अर्थ होतो त्याचा आणि इनहेरिटन्स याचा पण अर्थ होतो वारसा म्हणजे आपल्याला आईवडिलांकडून जे वारशात भेटलं म्हणजे लेगसीमध्ये भेटलं म्हणजेच इनहेरिटन्समध्ये भेटलं त्याला म्हणतो आपण वारसा लेगसी इनहेरिटन्स वारसा हा पॉईंट लक्षात ठेवा आता एकवीसच्याच घेतली दोन प्रश्न पुढं रिपीट झाले वीसमध्ये ते दोन प्रश्न कुठले होते ते मी इथं पहिलं दाखवतो मग आपण तिकडची प्रश्नपत्रिका लगेच घेऊयात आता पहिला प्रश्न बघा येतो ओमनिशियंट वरती ओमनिशियंटचा अर्थ काय सांगितला मी ओमनीचा अर्थ मी प्रत्येक वेळी बोलताना काय सांगितलं होतं सर्व ओमनीचा अर्थ काय होतं सर्व आणि शंट म्हणजे सायन्सचा शंट असं लक्षात ठेवा म्हटलं होतं आणि त्याच्यावरनं ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानी ओमनिशियंटचा अर्थ काय होतो सर्वज्ञानी हा प्रश्न रिपीट केला परत आहे कोणी दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा आत्ताशी का आपली एकच प्रश्नपत्रिका झाली आणि त्याच्यातच रिपिटेशन सापडायला लागले दुसरा प्रश्न बघा अजून एक रिपीट झाला ब्लोईंग हर ऑन ट्रम्पेट ब्लोईंग हर ऑन ट्रम्पेट हा एक प्रश्न रिपीट केला आयोगाने टू बोस्ट म्हणजे बाडाया मारणे स्वतःच्या विषयी बाडाया मारणे किंवा आयोग बऱ्याच वेळा उत्तर देताना प्रेझ हे पण उत्तर देतात प्रेज म्हणजे स्वतःची स्तुती करत बसणे आता दोन पॉईंट लक्षात ठेवा इथं ब्लोईंग हर ऑन ट्रम्पेट म्हटलं की काय टू बोस्ट बाडाया मारणे आणि दुसरा पॉईंट काय प्रेज स्वतःचीच स्तुती करणे हे दोन प्रश्न आयोगाने परत आहे जसे रिपीट केले दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकेत आता वीसच्या एकूण अठरा प्रश्न बघायचे आहेत आपल्याला बरं वेळ नाही घालवत जास्त मी आता डायरेक्ट प्रश्न बघायला सुरुवात करूयात पहिला प्रश्न बघा टॅसिटन काय प्रश्न विचारलाय टॅसिटन द वर्ल्ड टॅसिटन इज अँटोनम्स विथ विरुद्धार्थी विचारलंय टॅसिटनला विरुद्धार्थी काय होतं असं विचारलंय परत टॅसिटन म्हणजेच काय मितभाषी रिपीटेड ए प्रश्न हा आधी येऊन गेलेला आहे टॅसिटन म्हणजेच काय मितभाषी कमी बोलवणारा मग याचं उत्तर काय दिसतंय तुम्हाला लगेच टॉकेटिव्ह म्हणजे बडबडा टॉकेटिव्ह खूप बडबड करतोय त्याला काय म्हणायचं टॉकेटिव्ह मग आता बी येत आहे ओनली बी ओनली बी कुठे फक्त दोन नंबरला मग ठीक आहे आता बाकीचे ऑप्शन पण चेक करूयात अनकम्युनिकेटिव्ह ऑप्शन बनवलेलं आहे तुम्हाला ज्यावेळेस वॉकॅप वाचून होतील त्यावेळेस बनवलेले ऑप्शन पण काढायला सुरुवात होतील स्पीचलेस हा पण ऑप्शन बनवलेला आहे ह्याचा काही संबंध नाही आहे क्लिअर क्लिअर आयोग विचारतो बऱ्याच वेळा क्लिअर म्हणजे स्पष्ट म्हणतो आपण याला स्पष्ट आणि याला विरुद्धार्थी शब्द आहे वेग किंवा वेगयू म्हणा तुमच्या हिशोबानुसार तुमच्या सोयीनुसार म्हणा वेग म्हणजेच काय अस्पष्ट क्लिअर स्पष्ट वेग अस्पष्ट हा पॉईंट लक्षात ठेवू द्या टॅसिटन विचारलेला आहे टॅसिटनचं उत्तर काय टॉकेटिव्ह ॲसेटन म्हणजे मितभाषी आणि टॉकेटिव्ह म्हणजेच बडबडा ठीक आहे दुसरा प्रश्न बघायचा आहे स्पेलिंगवरती प्रश्न विचारला आहे पर आता करेजियस बरोबर आहे सर्विसेबल बरोबर आहे परझिवरन्स बरोबर आहे ऑब्झर्वेटरी बरोबर आहे म्हणजे पहिलं ऑप्शन शंभर टक्के करेक्ट आहे करेक्टली विचारलं आहे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे बरं आता तुम्हाला स्पेलिंगचे प्रश्न हार्ड वाटत असतील सध्याला स्टार्टला तुम्ही लिहून काढत चाला आयोगाने विचारलेले तरी आयोग त्यातले सारखे सारखे रिपीट करतं बऱ्याच वेळा त्यामुळे ते तेवढे तरी ते लिहून काढा आयोगाने विचारलेत ना तेवढे तरी ते लिहून काढा आता बाकीच्या प्रश्नांमध्ये ऑप्शनमध्ये काय काय चुकलं आपण ते बघू बेनिफिशियंट आता बेनिफिशियंटमध्ये इथं आय एक्स्ट्रा टाकला आहे आयची गरजच नाही आहे आय नको आहे आपल्याला इथला बेनिफिसिएंट असतो बेनिफिसिएंट काय बेनिफिसेंट बेनेफिसेंट असा शब्द यायला पाहिजे तो आता बेनेफिसेंट बरं मी परत एकदा तोच रिपीट करतो तोच पॉईंट रिपीट करतो जो फर्स्ट व्हिडिओ सांगितला बेने फिसेंट ह्याचा ॲक्च्युअल उच्चार काहीतरी वेगळा असेल मला नाही माहिती मला त्या भानगडीत पण नाही पडायचा उच्चार काय मला स्पेलिंगचे प्रश्न करेक्ट सोडवायचे म्हणून मी जसं स्पेलिंग आहे तसं उच्चार करते बेनेफिसेंट मला स्पेलिंग त्यात सगळं सापडते बरं आता इपेडेमिक इपेडेमिक बरोबर आहे होमोजेनियस मिस्सेलेनियस बरोबर आहे बाकीचे सगळे बरोबर एकच फक्त चुकावला होता पहिला ऑप्शन पहिला शब्द दुसरा पावपर बरोबर आहे प्लॅनेटोरियम प्लॅनेटोरियम नसतं प्लॅनेटारियम असतं इथं ओ चुकावलं आहे प्लॅनेटोरियम नाही प्लॅनेटारियम पाहिजे तिथं टी ए पाहिजे ए टी पाहिजे इथं ए, ए नको आहे आपल्याला कॅटेगोरिकल असा शब्द पाहिजे तो म्हणजे इथं तिसरं ऑप्शनमध्ये दोन शब्द चुकवलेत सजेस्टिबल असा शब्द पाहिजे पुढचा सजेस्टिबल आयन ए नको आहे आपल्याला इथं सजेस्टिबल एच्याऐवजी काय पाहिजे आय पाहिजे सजेस्टिबल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करेक्ट आहे बेवरेज करेक्ट आहे हायडियस करेक्ट आहे बघा काय चुकवलं आहे कसं आहे आयोग नेट अभ्यास करून घ्या बघा त्याचा एकदा शब्द जेवढे आयोगाने विचारले तेवढे तरी लिहून काढा बरं पुढचा चोपन्न नंबरचा प्रश्न फॉरेन वर्डवरती प्रश्न विचारले फॉरेन वर्ड्स आता फॉरेन वर्ड्स बरेच आहेत आयोग बऱ्याच वेळा रिपीट करत नाही फॉरेन वर्ड्सवरती आता हा पण पहिल्यांदी विचारला आयोगाने पण बऱ्याच मुलांचा म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के मुलांचा बरोबर आला असणार आहे ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचा अभ्यास केलेला आहे असं का म्हटलं मी अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही पन्नास पंचावन्न प्रश्नपत्रिका सोडवलं ना आयोगाच्या बाकीचे तीन ऑप्शन तयार केलेत हे तुम्हाला सेन्स डेव्हलप्ड होतो आता इथं बघा हा मी पेपर दिला होता प्रश्न काय पहिला वाचू आपण द सेम कॉन्ट्रॅक्ट म्युटाटिस म्युटाटिस म्युटँडिस विल बी गिव्हन टू इच एम्प्लॉई आता याचा अर्थ विचारलाय फॉरेन वडे हा याचा अर्थ विचारलाय बरं ज्यांनी अभ्यास केला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा त्यांना लगेच ऑन द स्पॉट कळलं प्रिंटेड ऑन बोथ साइड्स ऑफ पेपर फोल्डेड इन मिडल ऑफ द पेपर ऑन ए फोर साईज पेपर हे सगळे एकाच कॅटेगरीतले दिसतात हे ऑप्शन आयोगाने बनवलेले आहेत हे एक पण चुकलं आहे दोन पण चुकलं आहे चार पण चुकलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व करता त्यावेळेस तुम्हाला हा सेन्स ऑटोमॅटिक डेव्हलप होईल आणि ॲक्च्युअल उत्तर काय म्युटाटिस म्युटांडिस म्हणजे काय मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी हे त्याचं उत्तर आहे बघा मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी बरं भविष्यात जर परत रिपीट झाला तर त्यावेळेस नाही चुक चुकला गेला पाहिजे बघा मग त्यावेळेस याच ऑप्शनला सिमिलर ऑप्शन जरी दिला ना तरी तुम्ही त्यावेळेस हेच उत्तर लिहिलं पाहिजे कितीतरी तीन ऑप्शन ऑन द स्पॉट रॉंग झाले पण नेक्स्ट टाईम जर कॉपी पेस्ट करून थोडासा चेंज जरी केला दुसरा ऑप्शन तरी नेक्स्ट वेळेस हा प्रश्न बरोबर आला पाहिजे रिपीट झाला तर ठीक आहे पुढचा तीन प्रश्न झाले आपले चौदा परत आप हा प्रश्न बघा केवढा मोठा आहे एवढा प्रश्न दिला आहे सोडवायला किती वेळ लागतो बघा आता डायरेक्ट माझं लक्ष कुठे केलं पाहिजे इथं कंटिन्यूकडं कारण की बोल्टमध्ये केलेलं आहे आणि त्या कंटिन्यूचा अर्थ विचारलेला आहे आता कंटिन्यू म्हणजे काय कॅरी आऊट कॅरी ऑफ कॅरी अवे कॅरी ऑन हा मला एवढं कळते कॅरी ऑन म्हणतो आपण चालू ठेवणे कंटिन्यू म्हणजेच काय चालू ठेवणे आणि चालू ठेवणे म्हणजेच काय कॅरी ऑन म्हणतो आपण एखादी गोष्ट चालू ठेवू बाबा कॅरी ऑन ठेव कंटिन्यू ठेव कॅरी ऑन म्हणजे डी उत्तर इथं म्हणजे ऑप्शन नंबर एक त्यामुळं डायरेक्ट हायलाईट केलेला पॉईंट असेल किंवा अंडरलाईन केलेलं असेल किंवा बोल्टमध्ये असेल ते पॉईंट डायरेक्ट वाचत चला आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा बरं बाकी आता बाकीचे पॉईंट बघूयात आपण कॅरी आऊट म्हणजेच काय टू परफॉर्म म्हणतो आपण टू पफॉर्म म्हणजे पार पाडणे आता अकरावी बारावीला सायन्स फिजिक्स केमिस्ट्रीचं काय असतं सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री बायोचं प्रॅक्टिकल असतं मग आता आय हॅव डन ऐवजी मी तिथं काय म्हणेल कॅरी आऊट म्हणाल आय कॅरी आउट फिजिक्स केम फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी प्रॅक्टिकल म्हणजे काहीतरी मी परफॉर्म केलं किंवा पार पाडलं ते प्रॅक्टिकल असं त्याचा अर्थ होईल कॅरी ऑफ म्हणजे काय होतं टू किल म्हणजे मारून टाकणे एखाद्याला कॅरी ऑफ लक्षात ठेवा हो. कॅरी ऑफ किल आणि कॅरी अवे कॅरी अवे म्हणजे पहिलं डिस्ट्रॅक्ट करायचं डिस्ट्रॅक्ट करायचं आणि ते डिस्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर लूज कंट्रोल आता याचं एक बेस्ट उदाहरण देतो तुम्हाला मोठमोठ्या सभा होतात नेते मंडळी लोकांच्या सभा होणार म्हटल्यानंतर लोक सगळी डिस्ट्रॅक्ट होतात आणि त्या सभेला जमतात स्वतःचं काम सोडून तिथे येतात आणि तिथं गेल्यानंतर टाळ्या वाजवणार शिट्ट्या वाजवणार गोंधळ घालणार म्हणजेच लूज कंट्रोल झाला कॅरी आवे यापूर्वी विचारलेला नाही आयोग पहिलं डिस्ट्रॅक्ट होणार आणि लूज कंट्रोल मोबाईलचं उदाहरण घेऊ शकतो आपण आपलं आता अभ्यास करतोय अभ्यास करताना मेसेज आला मेसेज आला की पहिले डिस्ट्रॅक्ट होणार मोबाईल हातात येणार आता मेसेज फक्त चेक नाही करणार बाकीच्या पण गोष्टी करत बसणार म्हणजे लूज कंट्रोल आपल्यासाठी पण लागू होते कॅरी अवे कॅरी अवे म्हणजेच काय पहिलं डिस्ट्रॅक्ट होणार मग लूज कंट्रोल दोन गोष्टी होणार एकदा ठीक आहे पुढचा पाचवा प्रश्न शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर आता मी डायरेक्ट उत्तरच वाचले ट्रान्सपोर्टेड प्रिफिक्सवरती प्रश्न विचारलेला आहे कशावरती हा प्रिफिक्स प्रिफिक्स म्हणजेच उपसर्ग उपसर्गवरती प्रश्न विचारलाय उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी लागतात त्यांना उपसर्ग म्हणतो आपण प्रिफिक्स शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर म्हणजे तिला आनंदाने समाधानाने पाठवण्यात आलं असं म्हणायचं त्यांना तिला आनंदाने समाधानाने पाठवण्यात आलं बरं हा एक सेपरेट चॅप्टर आहे बघा प्रिफिक्स सफिक्सचा वर्ड फॉर्मेशन म्हणून तो चॅप्टर ज्यावेळेस तुम्ही वाचताल ना त्यावेळेस तुम्हाला या असले प्रश्न सुटायला स्टार्ट होईल बरं बाकीचं बसतंय का बघूयात आपण इथं पोर्टेड आहे ना मग हायपोर्टेड नाही बसते चुकलं इम्पोर्टेड तिला इम्पोर्ट केलं हे बरोबर वाटतंय का ऐकायला नाही हे पण चुकतंय काउंटर पोर्टेड हे पण नाहीच बसते म्हणजे एक दोन तीन तीन ऑप्शन आहेत ट्रान्सपोर्टेड आपण ट्रान्सपोर्ट म्हणताना पण म्हणतो ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेड हे बरोबर आहे बघा शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ पेजर तिला आनंदाने पाठवण्यात आलं पाच प्रश्न झाले आपले पुढं सहावा प्रश्न काय विचारला आहे बघा विच इज ऑर आर नियर नियर टू द मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड आता अंडरलाईन केलेलं वर्ड हडल हडल द ट्रॅक लेड देम टू हडल ऑफ बिल्डिंग हडलचा अर्थ विचारलाय आता हडल म्हणजेच काय तो गोंधळ हडल म्हणजे काय गोंधळ खेटाखेट म्हणजे जर आठ दहा मुलं जर एकाच रूममध्ये राहता राहत असतील तर तिथं काय असणार आहे तिथं गोंधळ होणारे एकमेकांना खेटाखेट होणारे त्याला काय म्हणायचं हडल बरं क्लस्टर तुम्ही इकोमध्ये प्रश्न शब्द वाचला असेल बघा क्लस्टर एकाच एकाच ठिकाणी एकाच स्थानावरती सगळे उद्योग तिथे त्या ठिकाणी काय करणार ते स्थापन करणार किंवा एखाद्या उद्योगाची प्रोसेसिंग असेल विक्री असेल खरेदी असेल सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी चालू करणार म्हणजे सगळ्या गोष्टी खेटाखेट करून चालू होणार असं पण त्याचा ओढून ताणून अर्थ आहे क्लस्टर दुसरा क्राऊड म्हणजेच काय गर्दी आणि गर्दी म्हणजेच काय गोंधळ असणार खेटाखेट असणार आणि लेमंट म्हणजेच काय शोक पर आता परत एकदा प्रश्न वाचतो काय विचारलेलं आहे हडल हडलचा नियरेस्ट मिनिंग विचारलेलं आहे हड आता हडल म्हणजेच काय एक तर कळते आयोगाने लेमंड लॅमंड खूप वेळा रिपीट केलेलं आहे म्हणजे शोक अर्थ बसत नाहीये म्हणजे सी गेला सी गेला एवढा तर फिक्स सगळ्यांना माहिती पाहिजे कारण की आयोगाने खूप वेळा विचारल्या सी गेला आता राहिलं काय ए आणि ए बी एचं फिक्स करेक्ट आहे म्हणजे आता बी आहे का नाही आपल्याला म्हणजेच क्राऊड क्राऊड तर बसतोय गर्दी म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट उत्तर आहे बघा ए आणि बी हडल म्हणजेच काय गोंधळ खेटाखेट आणि क्लस्टर पण त्याचाच अर्थ तसाच अर्थ होतो क्राऊड म्हणजेच गर्दी आणि लॅमंट म्हणजेच काय शोक शोक हा जो आहे हा बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे बघा पुढचा सा, सातवा प्रश्न आता बघा इथं परत बोल्ड केलेला आहे मी एवढंच वाचणार पहिल्यांदी प्रश्न डोळ्यासमोर आल्या आल्या मी फक्त एवढंच वाचणार जर नाहीच प्रश्न सुटला तर मग मी बाकीचं परत वाचायला स्टार्ट करेल पण स्टार्टिंगला मी फक्त एवढंच वाचल बरं आता तरी आपण ॲनालिसिस करतोय म्हणून पूर्ण पूर्णचे पूर्ण वाक्य वाचून बघूयात काय लिहिले बघा आय हेट वॉचिंग फ्रायटनिंग मूवीज बरं आता इथं थोडंसं ग्रॅमर पण घुसवतो मी मूवीज हा काय नाऊन आहे आणि नावनबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर ता त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो फ्रायटनिंग हा इथं काय झाला ॲडजेक्टिव्ह झाला त्याचा अर्थ होतो भीतीदायक फ्रायटनिंग म्हणजेच काय भीतीदायक फ्रायटनिंग म्हणजे भीतीदायक आता त्या फ्रायटनिंगचा अर्थ क्राईंग म्हणजे रडणे नाही बसत ते स्केरी बरं आता तुम्ही जर लहानपणी पिक्चर बघितला असेल एक इंग्लिश पिक्चर आला होता स्केरी मूव्ही पिक्चरचंच नाव होतं भूताचा पिक्चर होता हेच पिक्चरचं नाव आहे स्केरी मूव्ही म्हणजेच काय भीतीदायक मूवी असा त्याचा अर्थ होतो डायरेक्ट म्हणजे भूताचा पिक्चर आहे म्हणून स्केरीचा पण अर्थ काय होतो भीतीदायक हार्श म्हणजेच निर्दयी हार्श म्हणजेच काय निर्दयी आणि स्टॉर्मी म्हणजेच काय वादळी आता एक एक शब्द वाक्य स्टॉर्मीचं बघा काय म्हणते स्टॉर्मी रेन म्हणतो आपण बरं आता इथं आर सायलंट असतो तरी स्पेलिंगसाठी म्हणतोय मी त्याला स्टॉर्मी स्टॉर्मी रेन म्हणतो आपण म्हणजे वादळी पाऊस हार्श निर्दयीपणे एखाद्या व्यक्तीला जर मारलं गेलं तर त्याला काय म्हणणार हार्श आणि स्कॅरी म्हणजेच काय भीतीदायक म्हणजे फक्त इथं एकच बसतोय बी बी ऑप्शन परफेक्ट बसतोय बी म्हणजे ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे फक्त इथं सात प्रश्न झाले आपले आठवा बरं आता वर्ड्स ऑफन वरती प्रश्न आहे हा पहिला आपण वर्ड्स कुठले कुठले ते बघूयात साईट हा एक साईट असतो येस आय टी ई -E, हा एक साईट असतो आणि एस आय जी एच टी हा एक साईट असतो तीन साईट असतात वर्ड्स ऑफन कन्फ्यूज तिघांचं स्पेलिंग वेगवेगळं आहे पण उच्चारासारखं आहे उच्चार सगळ्यांचं साईटच आहे साईट आता पहिला साईट म्हणजेच काय बघा कोट पहिल्या साईटचा अर्थ काय होतो कोट कोर्ट म्हणजेच काय एखादं उदाहरण देणे जर को वकील जर कोर्टात काहीतरी बोलत असेल ना त्यावेळेस तो उदाहरण देतो काहीतरी त्याला काय म्हणतो आपण कोट करणे कोर्ट साईट दुसरा साईट काय प्लेस जागा बघा बिल्डर लोक काय म्हणतात मी साईट बघायला चाललोय त्या त्या साईटवरती मी बिल्डिंग मारणार आहे साईट बघायला चाललो तो साईट म्हणजेच काय एस -E. आय टी ई आणि पुढचा एस आय जी एस टी म्हणजेच काय विजन विजन म्हणजेच काय दृश्य साईट एस आय जी एस टी म्हणजेच काय दृश्य म्हणजे आता ज्यावेळेस आपण फिरायला वगैरे जातो ना त्यावेळेस चांगल्या स्पॉटला ज्यावेळेस जातो ना आपण त्यावेळेस त्याला म्हणायचं साईट मी कुठल्या साईटवर चाललो आहे ते सनसेट पॉईंटवरती चाललो आहे किंवा सनसेट साईटवरती चाललो आहे विजन साईट म्हणजेच काय एस आय जी एस टी म्हणजेच काय विजन दृश्य आता आपण प्रश्नाकडूयात परत बघा ही सायटेड हिज अथॉरिटीज म्हणजे त्यांनी त्याच्या अथॉरिटीलाच साईट केलं कोट केलं बरोबर आहे हा बरं तरी तुम्हाला नाही समजलं तरी बाकीचे बघूयात आपण बी बघा ही चोज धीस साईट फॉर ही बिल्डिंग त्याने काय केलं त्याच्या बिल्डिंगसाठी ही साईट निवडली बिल्डिंगसाठी म्हटलं जागा निवडली म्हणजे कुठला साईट पाहिजे होता एस आय टी ई वाला पाहिजे होता म्हणजे इथं एस आय टी ई पाहिजे इथं साईट चुकलंय हा पुढचा शी हेड्स द साईट ऑफ ब्लड म्हणजे रक्त आलं ना बाहेर जखम झाली जखम झाल्यानंतर जे रक्त आलं ते बघवत नाही आहे मला बघवत नाही आहे म्हणजेच काय विजन साईट म्हणजे इथं काय पाहिजे होता यस आय जी एच टी पाहिजे होता साईट म्हणजे वरचं सा खाली खालचं वर असं केलेलं आहे म्हणजे बी चुकलाय सी चुकलाय आपल्याला विचारलंय काय करेक्ट करेक्ट विचारलं आहे म्हणजे ओनली ए करेक्ट आहे बरं वर्ड्स ऑफन कन्फ्यूजवरती प्रश्न हा साईट 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 आहेत रिपीट झालेला प्रश्न हा लक्षात ठेवा साईटचा अर्थ काय ठीक आहे आठ प्रश्न झाले आपले